एकीकडे कोरोना व दुसरीकडे लॉकडाऊन असताना लोकांना खायला पैसे नाही, पोटापाण्यासाठी कामधंदा नाही व अशा परिस्थितीत सर्वांना ज्यादाची बिलं आल्यामुळे व बिलाचा आकडा अव्वाच्या सव्वा असल्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. परिवहन सदस्य राजेंद्र इंगळे यांनी तुर्भे विभागातील महावितरण अधीक्षक अभियंता राबा माने यांना निवेदन दिले आहे व 3 महिन्यांचे वीज बिल माफ करावे व बाकीचे उर्वरित बिल टप्प्याटप्प्याने येण्याची मागणी निवेदनातून परिवहन सदस्य राजेंद्र इंगळे यांनी केली आहे. 15 दिवसांच्या आत जर काही सकारात्मक उत्तर मिळाले नाही तर आम्ही आमरण उपोषण करू असे परिवहन सदस्य राजेंद्र इंगळे यांनी महावितरण अधिकारी माने यांना तीव्र इशारा दिला आहे. खरं म्हणजे आता जो ह्या कोविडच्या याच्यामध्ये आज जो या लोकांना कामधंदे एकतर बाहेर पडले नाही, कामधंदे तुटले नाही, कोणाला कामं नाही आणि अशा याच्यामध्ये यांना 10-20-25 हजार रुपये बिलं जे आलेले आहेत हे बिलं भरणं अशक्य आहेत. एक तर त्यांना आम्ही निवेदनद्वारे असं सांगितलेलं आहे की 3 महिन्याचं बिल तुम्ही माफ करावं आणि जे बाकीचे महिन्याचे जे बिलं आहेत ते टप्प्याटप्प्याने आपल्याला द्यावेत. एक एकदमच बिल दिलं आणि त्याला व्याजदर जो लावलेला आहे तो व्याजदर एखादा व्याजदर तो कमी व्हावा आणि 3 महिन्याचं बिल माफ व्हावं याच्याकरता आम्ही निवेदन दिलेलं आहे. त्यातून अनेक समस्या आहेत तिथल्या पालिकेच्या, आपल्या काही इलेक्ट्रिशियनच्या अशा समस्या आहेत की ते पूल आहेत, पूल सडलेले आहेत आणि वायरी या घरावरती आल्या त्याच्यामुळे तिथे शॉक लावून मुलं मरत आहेत, यांच्याकरता दुर्लक्ष आहे. ठीक आहे, ते न करता कुठे बिलं पाठवत राहतात याच्याकरता आम्ही आता 15 दिवसात त्यांना निवेदन दिलेलं आहे. 15 दिवसाच्या समाधानकारक त्यांनी आम्हाला उत्तर देत नाही दिलं तर आम्ही इथे आम्हाला उपोषण करणार. आम्ही आता MSCBचे जे अधिकारी आहेत त्यांना निवेदन दिलेलं आहे. आपल्या इथे तुर्भे स्टोअरमध्ये झोपडपट्टी एरियामध्ये 75-80% लोक हे घर कामगार, परत इथे APMC मार्केट, दाना मार्केटमध्ये कामगार म्हणून कामाला जातात. जर त्यांना 20-25 हजार जर 3 महिन्याचा कालावधी जेव्हा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन लागला होता इतकं बिल आलं तर ते नाही भरू शकत. तर आम्ही निवेदन दिलं आहे, त्याच्यावर जर काही तोडगा नाही निघाला तर आम्ही सर्व आमरण उपोषण करणार, उपोषणाला सहकार्य करणार. तुर्भे स्टोर में, नवी मुंबई तुर्भे स्टोर में रहती हूँ, वार्ड क्रमांक 68 में. तो इंग्लिश साहब ने हमारे लिए बहुत, हम गरीबों के लिए बहुत कुछ किया है. वो हमारे साथ में जाके BMC में जाके वहाँ बड़े साहब से लॉकडाउन में जो बिल आया है किसी का 10 हजार, किसी का 20 हजार, तो हम गरीब कहाँ से भर पाएंगे. इसलिए वो हमारे साथ गए और अधिकारी से निवेदन किए कि मतलब कम होना चाहिए, गरीब जनता इतना बिल कहाँ से, जो 10 हजार खाने के लिए इकट्ठा करते वो मतलब 10-20 हजार बिल कहाँ से भर पाएंगे. तो वो हम सबके साथ में जाके अधिकार BMC में निवेदन किए हैं कि बिल जो लॉकडाउन के अंतर्गत जो बिल है 3 महीने का वो कम होना ही चाहिए. अगर बिल नहीं कम हुआ तो हम भूख हड़ताल जरूर करेंगे.